आम्ही तुमचं स्वागत करतो. सर, आम्ही आमच्या शाळेत आलोय, आम्ही तुमचं स्वागत करतो. आणि स्वागत कसं करणार? असं. नमस्कार, मी प्रफुल केदारे आणि आपण पाहत आहात मीडिया भारत न्यूज. लॉकडाऊनमध्ये सगळ्यात जास्त फटका पडला असेल तो समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना. सध्या ऑनलाईन शिक्षण प्रक्रिया सुरू आहे. ऑनलाईन शिक्षणामध्ये सगळ्यात महत्त्वाचा दुवा आहे तो म्हणजे मोबाईल. परंतु ज्या गरीब विद्यार्थ्यांकडे मोबाईलच नाही त्यांचं काय? आणि ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडे मोबाईल आहेत परंतु त्यांची हातावरची पोटं भरण्यासाठी त्यांना रोज घराबाहेर पडावं लागतं आणि मोबाईल स्वतः बाळगावा लागतो, अशा वेळेस त्या मुलांचा अभ्यास मागे पडतो. आणि अशा मुलांचा मागे पडलेला अभ्यास पूर्ण करून घेण्यासाठी कोण पाऊल टाकणार? याच्यामध्ये तू किती वेळा लिहिशील? 5 वेळा, 1, 2, 3, 4 आणि 5. तर उल्हासनगर मधील आषाळे गावामधील एक सामाजिक कार्यकर्ता आहे सुनील आयरे, ज्याने सामाजिक संवेदनेतून ही जबाबदारी उचलली आहे. त्यांनी अशा मागे पडलेल्या विद्यार्थ्यांचा अभ्यास पूर्ण करण्यासाठी बिनघंटीची शाळा आषाळे गावात सुरू केली आहे. या मागचा उद्देश हा आहे की बिना घंटीची जी शाळा आहे, गेल्या मार्च महिन्यापासून कोरोनाचा जो जगभरातला प्रादुर्भाव आहे आणि त्याच्यामधले जी पीडित जी लोकं आहे, जास्तीत जास्त जी संख्या आहे, तर ती सगळी असंघटित कामगारांची मोठी संख्या आहे. म्हणजे सगळेच त्याच्यात प्रादुर्भावामध्ये आलेले आहेत. मात्र अडचण अशी आहे की उल्हासनगरचा आषाढेपाडा हा जो भाग आहे, ती सगळी कष्टकऱ्यांची वस्ती आहे, ज्याच्यामध्ये नाका कामगार आहेत, घरकाम करणाऱ्या महिला आहेत, भाजी विकणारी आहेत, रिक्षा चालवणारे आहेत. म्हणजे ज्यांचं पोट हातावर आणून पानावर खाणं हे ज्यांचा उद्देश, ज्यांचं पोट आहे, ज्याचा हात आहे, तर अशा कामगारांच्या मुलांसाठी ही जी काही शाळाची संकल्पना डोक्यामध्ये आली आहे. त्याचं 2-3 कारणं पण आहेत की मी सामाजिक क्षेत्रामध्ये गेल्या 15 वर्षापासून काम करतो आहे आणि आत्ता सरकारनं ज्या पद्धतीनं जाहीर केलं आहे आणि ज्या पद्धतीचा अभ्यासक्रम मुलांना देण्यात आला की तो ऑनलाईन करण्यात आलेला आहे. मात्र झालं आहे असं की कष्टकऱ्यांची मुलं असल्यामुळे मोबाईल हा एका घरामध्ये एक नक्कीच आहे, अजिबात नाही असं म्हणता येणार नाही. पण तो मोबाईल जो आहे, कुटुंब प्रमुख वडील असल्यामुळे कामानिमित्तानं ते बाहेर असतात आणि मुलं दिवसभर घरामध्ये असतात आणि तो जो अभ्यासक्रम आहे तो त्यांना करणं अजिबात शक्य नाही आहे. आणि मग त्या अनुषंगानं मला असं वाटलं की आपलीही सामाजिक जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीमधून ही जी सगळी जी लोकं आहेत, जे माझ्या शेजारचे आहेत, माझ्या चाळीमधले आहेत, माझ्या एरियातले आहे, माझ्या आजूबाजूचे आहेत, आणि मग सामाजिक बांधिलकी आपण काम करायला पाहिजे. आणि म्हणून काम करत असताना, माझं ऑफिसचं काम, कार्यालयीन काम, सामाजिक संस्थेचं काम करत असताना ह्याच्यातून मी एक 3 तासाचा वेळ काढून या मुलांना मी शिकवण्याचा प्रयत्न करतो. परिस्थिती आमची मोबाईल घेण्यासारखी नाही आहे, त्याच्यामुळं आम्ही काही पोरांचा अभ्यास काही घेऊ शकत नाही. आमची नाजूक आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळे आमच्या मुलांची अभ्यासाची गैरसोय होत होती. आज आमची परिस्थिती लॉकडाऊनमुळे एवढी नाजूक झालेली आहे की आम्ही मोबाईल काय घरी जेवणसुद्धा नीट करू शकत नाही. तर आम्ही मोबाईल कधी घ्यायचे? एकच घरात मोबाईल असतो, तो मोबाईल पण बाहेर जातो, त्यामुळे मुलं अभ्यास करू शकत नाही. आणि मस्ती तर खूपच करतात, ते अभ्यास करतच नाही अजिबात, त्यांना मोबाईलच लागतो. पण आता आम्ही घेऊ शकत नाही मोबाईल आर्थिक परिस्थितीमुळे, आमची नाजूक परिस्थिती असल्यामुळे. पण सुनील सर आहेरेने ही शाळा काढली किंवा 3 तास का होईना पण मुलांनी अभ्यास करावा, हीच आमची इच्छा होती. की जो त्यांचा अभ्यासक्रम आहे शाळेतला तो मागे पडू नये आणि ऑनलाईनमुळे त्यांचं नुकसान होऊ नये. म्हणजे ज्यांच्याकडे जे शक्य आहे ते लोक करण्याचा प्रयत्न करतात. पण जी मुलं या शाळेमध्ये आहे, बिना घंटीच्या शाळेमध्ये जी मुलं आहे, त्यांच्या वडिलांकडून आणि त्यांच्या कुटुंबाकडून हा ऑनलाईनचा जो अभ्यासक्रम आहे हा अजिबात पूर्ण होत नाही आहे आणि तो पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. या शाळेमध्ये छोटे 1-ली पासून मुलं आहेत, 1-ली, 2-री ते 7-वीपर्यंत आहेत, काही बालवाडीमध्ये जाणारी पण मुलं आहेत. मुलींची संख्या जास्त आहे, आई वडील घरी असतात, खास करून आई घरी असते आणि वडील कामाला असतात,
त्याच्यामुळे त्यांचं नुकसान होऊ नये आणि या नुकसान भरून काढण्यासाठीचा हा एक छोटासा प्रयत्न आहे जो आम्ही ह्या गेल्या एक महिन्यापासून या आशेडे पाड्यामध्ये सुरू केला आहे. माझा मुलगा घरात पण काम करतो, थोडा वेळ मुलाचा अभ्यास घेतो. एक महिना झाले असं चालू आहे, नाही तर मुलं लय मस्ती करत होते, काही कुदत खेळत होते, कुदत होते इकडे तिकडे. पण माझा मुलगा आता घेऊन बसतो, त्याले शिकारतो. एक महिना झाले. व्हेरी गुड, छान लिहिलंस. हां दीदी, तू काय लिहिलंस? व्हेरी गुड दीदी, तू 5 6 इंग्लिश मध्ये लिहिला, हा 4 तू मराठी मध्ये लिहिलास, हा मराठी इंग्लिश मध्ये पाहिजे. या लॉकडाऊनमध्ये सरकार विद्यार्थ्यांसाठी विविध ऑनलाईन उपक्रम राबवतोय. त्यासोबतीला सुनील आहिरे यांनी सुरू केलेली ही बिनघंटीची शाळा देखील महत्त्वाची भर घालणारी. सुनील आहिरे यांचा आदर्श तर समाजातील इतर सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षक यांनी जोपासला तर शिक्षण सुविधा होण्यासाठी विद्यार्थ्यांना या कोरोना संक्रमणात अधिक सोपं जाईल. श्रम गंगेच्या तीरावरती कष्टकऱ्यांची आमची वस्ती श्रम गंगेच्या तीरावरती कष्टकऱ्यांची आमची वस्ती नाव वेगळा नाही अम्मा, गाव वेगळा नाही. जात वेगळी नाही अम्मा, धर्म वेगळा नाही.